आज पौष अमावस्या शके 1939 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यामध्ये 20 आणि 21 जानेवारीला अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनाचं आयोजन. जिल्हा परिषदेवर प्रथमच भगवा फडकल्याच्या निमित्तानं शिवसेनेची भव्य विजयी मिरवणूक आणि युवा संस्कृती प्रतिष्ठानचा पहिला शिवगौरव पुरस्कार महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना प्रदान. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाण्यामध्ये प्रथमच कार्टुनिस्ट कंबाइन्स तर्फे अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. एका पत्रकार परिषदेत या संमेलनाचे अध्यक्ष विवेक मेहत्रे यांनी ही माहिती दिली. या व्यंगचित्रकार संमेलनाचं उद्घाटन 20 जानेवारीला पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. 20 जानेवारीला विद्यार्थी आणि महिलांसाठी व्यंगचित्र कार्यशाळा, नामवंत व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिकं आणि गप्पा, सोशल मीडिया आणि व्यंगचित्र यावर परिसंवाद, तुमचं व्यंगचित्र तुमच्या समोर अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 21 जानेवारीला शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यंगचित्र कार्यशाळा, सर्व वयोगटासाठी व्यंगचित्र कार्यशाळा आमच्यासारखे आम्हीच या अंतर्गत व्यंगचित्रकारांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे मराठी दैनिकांचे संपादक व्यंगचित्रापासून दूर का यावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात अनेक नामवंत संपादक सहभागी होणार असल्याचं मेहत्रे यांनी सांगितलं. संमेलनाच्या 2 दिवसाच्या निमित्तानं देशभरातील नामवंत व्यंगचित्रकार आणि त्यांच्या व्यंगचित्रांचं एक प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं असल्याचं मेहत्रे यांनी सांगितलं. या संमेलनात प्रभाकर झळके यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही प्रदर्शनाला भेट देणार आहेत. नवव्यंगचित्रकारांच्या स्पर्धेमधील पारितोषिक विजेत्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान केली जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये 73 नवव्यंगचित्रकारांनी सहभाग घेतला होता. त्यातील 6 व्यंगचित्रांची निवड करण्यात आली असून त्यापैकी 3 जणांना राज ठाकरेंच्या हस्ते पारितोषिकं दिली जातील असं विवेक मेहत्रे यांनी सांगितलं. या प्रदर्शनामध्ये 1952 ते 1958 दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या फटकारेमध्ये नसलेली ठाकरे यांची रंगीत व्यंगचित्र या प्रदर्शनात पाहायला मिळणार असल्याचंही मेहत्रे यांनी सांगितलं. ठाण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा पहिला पुरस्कार महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना प्रदान करण्यात आला. उपवन संस्कृती आर्ट्स फेस्टिवलच्या समारोप कार्यक्रमात हा पुरस्कार जयस्वाल यांना देण्यात आला. शहरासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीनं यावर्षीपासून शिवगौरव पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. यावर्षीचा हा पहिलाच पुरस्कार महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना प्रदान करण्यात आला. मी जे काही केलं ते या शहरासाठी केलं, या शहरानं आपल्यावर जे प्रेम केलं ते कधीही विसरू शकणार नाही अशा भावना महापालिका आयुक्तांनी यावेळी व्यक्त केल्या. ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा प्रथमच फडकल्यामुळं शिवसैनिकांनी हा जल्लोष, विजयाचा जल्लोष साजरा केला. शिवसेनेच्या मंजुषा जाधव यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी बिनविरोध निवड होताच एक भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शिवसेनेचे जिल्ह्यातील यच्छावत नेते सहभागी झाले होते. आवाज कोणाचा? शिवसेनेचा. शिवसेना राष्ट्रवादी युतीचा विजय असो अशा घोषणा देत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे झेंडे नाचवत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये हा विजय साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह नंतर शक्तीस्थळावर जाऊन आनंद दिघे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
या विजयाच्या रूपानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आनंद दिघे यांचं स्वप्न साकार झाल्याच्या भावना पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या. स्थानिक कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रश्न, स्थानिक समस्या आणि जिल्ह्याचा विकास लक्षात घेऊन ही निवडणूक लढवली होती. शिवसैनिकांच्या मेहनतीला हा विजय अर्पण करत असल्याच्या भावनाही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. उत्पादन शुल्क विभागानं आयात शुल्क चुकवून मुंबईत आणलेलं तब्बल 2 कोटींचं उंची मद्य जप्त केलं आहे. काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. दिल्ली ते मुंबई दरम्यान रेल्वेतून या मद्याची तस्करी केली जात असल्याचं उघड झालं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभाग भरारी पथकाला एक व्यक्ती बनावट स्कॉच मद्य विक्रीच्या उद्देशानं येणार असल्याची माहिती मिळाली होती. माहितीनुसार आलेल्या व्यक्तीची चौकशी करण्यात आली असता त्यानं आपलं नाव गुंजलाल पटेल सांगितलं. त्याच्या तपासणीत त्याच्याकडे 20 बाटल्या विदेशी स्कॉचच्या आढळल्या. त्याला हे मद्य कुठून आणलं असं विचारलं असता बिपिन शहा नावाच्या व्यक्तीनं हे मद्य दिल्याचं त्यानं सांगितलं. बिपिन शहाच्या चौकशीत त्याला हे मद्य कुठून आणलं असं विचारलं असता त्यानं आपण विदेशी मद्याचा बेकायदेशीर व्यवसाय करतो असं सांगितलं. मागणीनुसार विविध ठिकाणी किरकोळ स्वरूपात हे मद्य विकलं जात असल्याचं त्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. कुंजलाल पटेल आणि बिपिन शहा या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अंधेरी भागातील एका दुकानातून 175 दारूच्या बाटल्यांचे खोके म्हणजे 1800 बाटल्या जप्त केल्या आहेत. बिपिन शहाला अशोक नावाची व्यक्ती दिल्लीतून हा मद्याचा साठा पाठवत असे. या मद्य विक्रीमागे मोठी साखळी कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पटेल आणि शहा या दोघांकडून ज्यांना मद्याचा पुरवठा होत होता त्यांची माहितीही उत्पादन शुल्क विभागाला मिळाली असून या सर्वांची चौकशी केली जाणार आहे. चित्रपट अभिनेता आमिर खान काही म्हणत असला तरी देशामध्ये व्यंगचित्रकार हे सर्वात जास्त असुरक्षित आहेत अशा भावना अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनाचे अध्यक्ष विवेक मेहत्रे यांनी व्यक्त केल्या. ठाण्यात होणाऱ्या व्यंगचित्रकारांच्या संमेलनाच्या निमित्तानं पत्रकारांशी बोलताना त्यांनी या भावना व्यक्त केल्या. ही सुरक्षितता प्रसिद्धी माध्यमांमुळेच निर्माण झाली आहे. हुल्लडबाजी करणाऱ्यांना प्रसिद्धी माध्यमांमधून मिळणाऱ्या प्रसिद्धीनं संपादकांवर दबाव येतो असं त्यांनी सांगितलं. राजकीय व्यंगचित्र ज्यांना समजत नाही असे लोक संपादकांवर दबाव आणतात. अशा मंडळींमध्ये व्यंगचित्र समजून घेण्याची प्रगल्भता नसल्याचंही मेहत्रे यांनी सांगितलं. देशाची लोकसंख्या 134 कोटी आहे पण आज 134 व्यंगचित्रकारसुद्धा नाहीत. महिलांची तर या क्षेत्रात वानवा असून अवघ्या 2 महिला व्यंगचित्रकार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षात हळूहळू वृत्तपत्रातून येणारी व्यंगचित्र आता बंद झाली असल्याबद्दल मेहत्रे यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम.
आपण आपल्या कार्यक्रमात अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यामध्ये 20 आणि 21 जानेवारीला अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनाचं आयोजन. जिल्हा परिषदेवर प्रथमच भगवा फडकल्याच्या निमित्तानं शिवसेनेची भव्य विजयी मिरवणूक आणि युवा संस्कृती प्रतिष्ठानचा पहिला शिवगौरव पुरस्कार महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना प्रदान. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.